श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, नऊ वर्षानिमित्त सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी, जाणून घेत पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. याचप्रमाणे 10वी 12वी सरकारी नोकरी, 10वी 12वी बोर्डाच्या नोट्स, सरकारी योजना यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा. अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, राज्यामध्ये जवळपास 13,000 पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे. त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून राज्यातील 10 केंद्रामधील नवप्रविष्टांचे प्रशिक्षण फेब्रुवारी 1 संपेल. तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, भरपूर लोकांना याचा माहिती पडेल. राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे. गेल्या 70 वर्षापूर्वीच्या आकृतीबंधानुसार मनुष्यबळ आहे. राज्यातील सदस्यता आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे नवीन किती पोलीस भरतींची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे. प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणी आणि मनुष्यबळाची मागणीचा प्रस्ताव मागून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेश पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या 1976 आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गृह विभागाने नवीन आता पोलीस भरती होणार असल्याची माहिती आपल्याला भेटत आहे. गृह विभागाने 23,000 पोलिसांची भरती केली आहे, तरी देखील पोलीस खात्याला मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागातून भरती होणार आहे. 9 वर्षानिमित्त ही घोषणा कधीही पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. तसेच वेळोवेळी अपडेटसाठी आमच्या चॅनलला कनेक्ट करा, नाना फाउंडेशन डॉट इन वेबसाईटला सर्च करा सर्व अपडेटसाठी. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.